सिंधुदुर्गात प्रथमच बायपास शस्त्रक्रिया, हृदयरोग निदान व उपचार एकाच ठिकाणी। बायपास शस्त्रक्रिया मोफत। एंजियोग्राफी फक्त 5,000 रुपये। एंजियोप्लास्टी मोफत। हृदयाची सोनोग्राफी, ट्रेडमिल चाचणी, हृदयविकार तपासणी अशा अत्याधुनिक सुविधा। महात्मा फुले योजनेअंतर्गत बायपास व एंजियोप्लास्टी अगदी मोफत। कॅशलेस सेवा उपलब्ध। सुपर स्पेशालिटी लाईफ टाईम हॉस्पिटल, पडवे कसाल मालवण मार्गालगत, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। संपर्क हृदयशास्त्र विभाग, सिद्धेश रासम, 83 55 88 56 67। हॉस्पिटल रिसेप्शन 023 67 23 40 00 आणि मोबाईल 93 756 76 94 209 076 61 आणि 70 202 90 316। जिल्ह्याच्या सागरी हद्दीत एलईडी प्रोसेसिंग नेटद्वारे अवैधरित्या मासेमारी होत असताना मत्स्य व्यवसाय खात्याकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाहीये। जर कारवाई होत नसेल तर मत्स्य विभाग कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराच पारंपरिक मच्छीमारांनी दिलाय। मालवण आचरा येथील संपर्कहीन झालेली नौका सागर सुरक्षा एलईडी पर्ससीन धारकांना करत असलेलं सहकार्य, भ्रष्ट मत्स्य व्यवसायाचे अधिकारी यांच्यासह अन्य समस्यांबाबत पारंपरिक मच्छीमारांनी येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक दिली। यावेळी मच्छीमारांनी प्रभारी सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त रत्नाकर राजम यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला। जिल्ह्याच्या सागरी हद्दीत पर्ससीन धारकांची एलईडी धारकांची घुसखोरी सुरू असतानाही मत्स्य व्यवसाय विभागाकडून त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही। जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात नेमलेले सागर सुरक्षा रक्षकांचीच त्यांना साथ आहे, हेच सर्व सुरक्षा रक्षक मॅनेज करत असून त्यांना मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळत आहे। त्यामुळे या सर्व सुरक्षा रक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात यावं। गस्ती नौकेवर जे अधिकारी गस्त घालण्यास जातात त्यांचं सीसीटीव्ही फुटेज तसेच कॉल डिटेल्स आम्हाला द्या। शासनाची गस्ती नौका ही एक देखावा असून त्यावरील अधिकारी भ्रष्ट आहेत असा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केलाय। नौका नको किंवा काय नको, फिशरीज ऑफिसला टाळा घालायचा आहे, आतमध्ये नौका द्यायची नाही तर ऑफिसच नको, काय उपयोगच नाही आपल्यामध्ये। ह्या भेटूचं आमचं आंदोलन हे असताना साहेब म्हणता करून तुम्ही आम्हाला भाग पडायचा नंतर फोन करतो। तशीच लढाई आमची समुद्रात आता यांच्या बरोबर चालू ठेवलेली, आता हे कागद नाचवून घेतो काय उपयोग झाला नाही। उद्या मराचा की जगाचा, येणाऱ्या भावी पिढी का शिक्षण घेऊची का अन्न खाऊचा की भिक्षा मागू पाठवायची ठरलेली आम्ही बंद करतो ना। पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती, डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंटने घ्यायला पाहिजे होती। आम्ही ह्याच्यासाठी स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष मागतोय ना, तो ह्याच्यासाठीच मागतोय। साहेब तुम्ही काय करणार नाही, तुम्ही आज 4 दिवस इथे राहिला, 5 दिवशी तिकडे रत्नागिरीला गेलात का तिथून आणखी कुठेतरी, म्हणजे हे सगळे प्रकार असेच चालत राहणार आहेत का? आणि आम्ही तुमच्यावर येऊन झगडा करून आम्ही आपल्या घरी जाणार, परत तो पण उद्या तेच जे रे मजा मागल्या। परवाना अधिकाऱ्याला 2 ते 3 तासात आचऱ्यातनं बोट आणायला सांगितली, जी पकडलेली आज मितीस ती बोट मालवण बंदरात कधी आली नाही, झाली नाही। कारण काय? कारण काय ते सांग। पळून गेली बोट। अधिकारी तोच आहे जो होता सुरुवातीला, तोच परवाना अधिकारी आजही आहे आणि तो आजही त्याचे तेच सगळे कारनामे चालू आहेत। आणि ती बोट राज रोज फिशिंग करून यांच्या पुढे देते तुमच्या परवाना अधिकाऱ्याच्या खुद्द त्याच्या आचऱ्याच्या तिथे एका श्रेयस्थ माणसाने ज्याचा काही संबंध नाही त्याने परिस्थिती देशरक्षक सुरक्षा रक्षक हे आले चोर, हे नेहमी बोटी लुटूचं काम यांच्या केलं। आम्ही त्याच्यात माझं पाहुणं असलो भाव असलो तरी मी आरोप तोच करतो, एजंट पण त्या बोटवाल्यांचे हेच तुमचे देश कोणते रक्षक, बोटी पुन्हा बंदरात आणणारे हे, बोटी पुन्हा बंदरात आंध्रात आणणारे हे आणि धरलेले बोटी परत बाहेर सोडणारे हे। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी
सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट साठी बेल आयकॉन क्लिक करा.